नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना अगदी मनापासून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप खास असतो ना। आज हिंदू नवीन वर्ष सुरू होत आहे। या दिवसाला सेलिब्रेट करताना भरपूर जण वेगवेगळे संकल्प करतात, निश्चय करतात, काही जण बघा सोनं वगैरे पण विकत घेतात, कारण आज एक मुहूर्त आहे। पण ॲज अ विद्यार्थी किंवा आपण एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार म्हणून आपण सोनं चांदी विकत घेण्यावरती भर दिला पाहिजे का? तर नाही, आपण भर हा ज्ञान ग्रहण करण्यावरती दिला पाहिजे। जितकं जास्त नॉलेज असेल त्याचा फायदा तुम्हाला होईल, आणि नंतर मग सोनं तर काय किलोनी घेता येईल, ओके नाही? तर तुम्हाला या तुमच्या ज्ञानाच्या प्रवासामध्ये मदत करण्यासाठी आम्ही सुद्धा हा मुहूर्त पकडलाय, आणि याच मुहूर्तावरती विजन स्टडी 2.0 हे आम्ही ॲप लॉन्च करतोय। हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरती अवेलेबल असणार आहे। प्ले स्टोअरवरती जा, तिथं विजन स्टडी 2.0 किंवा 2.0 असं सर्च करा, तुम्हाला हे विजन स्टडीचं ॲप दिसल। ते तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच पाहिजे, इन्स्टॉल करून ठेवा। आता याचा फायदा काय होईल? तर या ॲपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत भरपूर साऱ्या गोष्टी अगदी मोफतपणे पुरवल्या जातील। जसं की तिथं दररोज फ्री टेस्ट तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल असतील। दररोजच्या घडामोडींवरती आधारित अगदी मोफत टेस्ट तिथं असतील। ह्या टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करायच्या, तुम्हाला सुद्धा कळेल की कॉम्पिटिशनमध्ये मग आपण कुठं आहोत, आणि ते जे क्वेश्चन्स आहेत ते अगदी दर्जेदार तुमच्या MPSC एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी डिझाईन केलेले आहेत, ओके? या टेस्ट सॉल्व्ह करा। त्याचबरोबर तिथं दररोज तुमच्यासाठी फ्री करंट अफेअर PDF सुद्धा मिळणार आहेत, आणि त्या पण डेट वाईज, म्हणजे आजच्या तारखेचे करंट अफेअर तुम्हाला लगेच रात्री तिथे अवेलेबल होतील। ती PDF तुम्ही डाउनलोड करायची, रिवाईज करायचं आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की आपण फक्त करंट अफेअर नाही घेत, तर करंट अफेअरला मेन सब्जेक्टशी लिंक केलेलं आहे, त्याच्यामुळं नक्कीच कोर सब्जेक्टचा अभ्यास सुद्धा तुम्हाला त्या वाचना माध्यमातून होणार आहे। त्याचबरोबर तुमचा प्रतिसाद जर चांगला राहिला तर आम्ही प्रत्येक रविवारी सब्जेक्ट वाईज मोफत चाचण्या सुद्धा तिथे घेणार आहे, मोफत टेस्ट सुद्धा घेणार आहे सब्जेक्ट वाईज। जसं विजन MPSC या प्लॅटफॉर्मवरती आपण टाइम टेबलनुसार लेक्चर स्टार्ट केले, तसेच तुम्हाला टाइम टेबलनुसार अगदी मोफत चाचण्या ह्या रविवारी किंवा सॅटर्डे संडे दोन्ही दिवसांमध्ये घेतल्या जातील। त्याच्यासाठी तुमचा प्रतिसाद सुद्धा मॅटर करेलच, ओके? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲपमध्ये मिळतील। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आयोगाचे ना वेळोवेळी काही ना काही नोटिफिकेशन्स येत राहतात, पण सगळेच नोटिफिकेशन आपल्याला इम्पॉर्टंट नसतात। जे महत्त्वाचे नोटिफिकेशन्स हे मिस होऊ नये याच्यासाठी आम्ही सगळे फिल्टर करून प्रॉपर MPSC आपल्याला गरजेचं असलेले नोटिफिकेशन ह्या तुम्हाला ॲपमध्ये शेअर केल्या जातील। जसं जागांबद्दलचं अपडेट काही आलं, ॲड आली, ह्या सगळ्या अपडेट्स, जे किंवा तुम्ही पात्र आहात की नाही या एक्झामसाठी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲपच्या माध्यमातून मिळतील, ओके? आता मी सुरुवातीला एक शब्द वापरला की ह्या सगळ्या चाचण्या ह्या मोफत आहेत। थोडंसं तिथं मी तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे, हे शब्द टेक्निकली चुकीचं आहे, कारण आम्ही तर या सगळ्या गोष्टी फ्रीज देतोय, पण या ॲपला असं डिझाईन करण्यात आलंय ना की तिथं शून्य आकडा टाकून त्या टेस्ट लॉन्च करता नाहीत आल्या। त्याच्यासाठी फक्त तिथं 11 रुपये ही आकडा टाकलेला आहे। आता ह्या 11 रुपयांनी तुम्हाला खूप आर्थिक नुकसान होईल किंवा आम्हाला खूप भरभराटी होईल अशी भानगड नाही आहे। ती तुम्ही ॲज अ गुरुदक्षिणा म्हणून पण देऊ शकता, पण ते 11 रुपये ॲक्च्युली तिथे टाकायचीच वेळ आली, तिथं शून्य आकडा ॲक्सेप्ट होत नव्हता म्हणून ते 11 रुपये तिथं टाकलेले आहेत। आता 11 रुपये समजा जर तुम्हाला पे करायचे नसतील तरी ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असू द्या, आम्ही काहीतरी एफर्ट देऊन प्रयत्न करू की त्याला काही शून्य वगैरे करता येते का, ठीक आहे? तर त्याच्यासाठी तुम्ही ॲप नक्की इन्स्टॉल करा। फक्त मी जो तांत्रिकरित्या चुकीचा शब्द वापरला त्याला थोडंसं करेक्ट केलं आहे, ओके? कारण गुढीपाडवा आहे ना, नीट बोलायला शिकलं पाहिजे, अशा छोट्या मोठ्या चुका नको व्हायला। तर विनोदाचा मुद्दा थोडा बाजूला ठेवू, तुमच्यापैकी खूप सारे विद्यार्थी आम्हाला मेसेज करतात की सर तुमचा कुठला कोर्स असेल तो लॉन्च करा, आम्हाला तो कोर्स घ्यायचा आहे, तुमचं टीचिंग आम्हाला आवडतं, पण आम्ही काही मागच्या 3-1 वर्षांपासून एकही कोर्स वगैरे लॉन्च केलेला नाही आहे। याचं कारण म्हणजे आम्हाला ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणायच्यात ना, तर त्याच्यातून तुमच्या आयुष्यात काहीतरी त्यातून फायदा झाला पाहिजे, काहीतरी गोष्टी त्याच्यातून शिकायला मिळाल्या पाहिजेत, अशीच आम्ही गोष्टी स्टार्ट करतो। तर तसाच विजन स्टडी 2.0 वरती आम्ही पायाभरणी कोर्स घेऊन येतोय। पायाभरणी कोर्स म्हणजे काय? बेस बिल्डिंग, आपल्याला आपला पाया मजबूत करायचा आहे, कारण 2025-2026 एक्झाम्स आपल्याला टार्गेट करायच्या, चांगले मार्क मिळवायचे, आणि त्याच्यासाठी आपला बेस, आपला पाया स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, आणि तो तुम्ही NCERT आणि स्टेट बोर्डच्या माध्यमातून चांगला भक्कम बनवू शकता। तर NCERT आणि स्टेट बोर्ड याच्यावरती आधारित जवळपास 350 लेक्चर्सचा आम्ही कोर्स डिझाईन केला आहे। तो कोर्स तुम्हाला विजन स्टडी 2.0 या ॲपमध्ये अवेलेबल असणार आहे। या कोर्सच्या माध्यमातून तुमचं स्टेट बोर्ड आणि NCERT अगदी प्रॉपर स्टँडर्ड वाईज कव्हर होत आहे।
प्रत्येक सब्जेक्ट प्रत्येक स्टँडर्ड त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. इयत्ता 5वीपासून 10वीपर्यंतचं सगळं स्टेट बोर्ड घेतलेलं आहे. एनसीईआरटीचं पण अगदी जे आपल्या एक्झामसाठी सगळं महत्त्वाचं आहे ते सगळे मुद्दे तिथं घेतलेले आहेत. या कोर्सचा उपयोग तुम्हाला 2025-26 एक्झामसाठी होणार आहे. जे विद्यार्थी सध्या येणारी 2024 राज्यसेवा देत आहेत, 2024 संयुक्त गट ब देत आहेत, त्यांनी हा कोर्स घ्यायचा नाहीये. ओके, तुम्ही रिव्हिजन करायची आहे, क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे, ज्यांचा थोडा लॉंग टर्म प्लॅन आहे. आता तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलाय म्हटल्यावरती तुमचं ऍटलीस्ट 2 ते 3 वर्षांची प्रिपरेशनची तयारी पाहिजे. तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही हा कोर्स घेऊन येतोय, ज्याचं नाव आहे पाया भरणी. या कोर्स मधले लेक्चर्स हे फक्त स्टँडर्ड वाईज धडा घेतलेला नाहीये, तर त्या स्टँडर्ड मधल्या त्या मुद्द्यातून एक्झाम मध्ये आयोगाने कसा क्वेश्चन विचारला होता, आयोगाने कसं ते डिझाईन केले, हे सगळे पॉइंट त्या लेक्चर्स मधून कव्हर केले. त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि प्रॉपर तुमच्याकडे टाइम आहे की तुम्ही 1.5-2 वर्ष द्यायला तयार आहे, तर नक्कीच तुम्ही पाया भरणीपासून सुरुवात केली पाहिजे. पाया भक्कम असेल तर तुम्हाला नंतर रेफरन्स बुकचा अभ्यास करताना जड जाणार नाही. जनरली मुलांचं हेच होतं की ते डायरेक्टली रेफरन्स बुक किंवा संदर्भ ग्रंथ वाचायला सुरू करतात आणि मग त्यामुळे काय होतं की अभ्यासातला जो इंटरेस्ट आहे हा कमी होत जातो. मग आपल्याला एक्झाम्स अवघड वाटायला लागतात किंवा एक रुटीन लाईफमध्ये बसून जातं की मी उठलं की हे करायचंय ते करायचंय आणि याच्यातून काही मार्क मिळत नाही, प्रोडक्टिव्ह अभ्यास होत नाही. तर तुम्ही अगदी पहिल्यांदा बेस स्ट्रॉंग करा, स्वतः सुद्धा एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड प्रॉपरली वाचू शकता. फक्त एक काळजी घ्या, वाचताना जुन्या सिलॅबसमधल्या गोष्टी वाचायच्या, नवीन सिलॅबसमधलं नाही. ओके, जुना सिलॅबस एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डचा एकदम बेस्ट आहे आणि तो आपल्याला आपला बेस स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करतोय. ठीक आहे, आता आजचा गुढीपाडवा तर आपल्याला साजरा करायचाच आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक भेट वस्तू पण देणार आहे. आता ती भेट कशी आहे, तर विजन स्टडी 2.0 हा जो पायाभरणी कोर्स आहे हा तुम्हाला मी खूप मोठ्या सवलतीमध्ये देणार आहे. तर तो कसा, तर पायाभरणी कोर्सचा जी बेसिक फी आहे ही 6000 रुपये. पण जर तुम्ही आजपासून म्हणजे 9 एप्रिल पासून 14 एप्रिल, ज्या दिवशी आंबेडकरांची जयंती आहे, या तारखेपर्यंत जर तुम्ही या कोर्सला परचेस केलं तर डायरेक्टली 50% सवलत तुम्हाला या कोर्सच्या फीमध्ये मिळणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला NEW 50 हा कोड वापरायचा आहे. हा कोड तुम्ही प्रवेश घेताना वापरला की तुम्हाला 6000 फी नाही दिसणार, डायरेक्टली तुम्हाला ती फी 3000 दिसल आणि त्यातून तुम्ही हा कोर्स विकत घेऊ शकता. आता हा जो पायाभरणी कोर्स आहे ना हा वेगवेगळ्या ड्युरेशन्समध्ये आहे, म्हणजे तुम्ही स्वतःला किती वेळ द्यायला आलात याच्यावरून ठरवायचं आहे की मी 6 महिन्यांसाठी कोर्स घेऊ, 12 महिन्यांसाठी की 18 महिन्यांसाठी. जनरली जे विद्यार्थ्यांचं पुढचं 2 वर्षांचं नियोजन आहे अशांना मी रेकमेंड करेल की हा कोर्स तुम्ही घेताना 18 महिन्यांची व्हॅलिडिटी सिलेक्ट करा. ओके, 18 महिन्यांच्या व्हॅलिडिटीनुसार त्याची फी थोडीशी वेगळी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा NEW 50 हा कूपन कोड यूज केला की त्या फीमध्ये सुद्धा तुम्हाला डायरेक्टली 50% सवलत मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही या गोष्टीचा लाभ घेऊ शकता. आजचा दिवस मेमोरेबल बनवा, काहीतरी निश्चय करा. भले तुम्ही कुठला कोर्स वगैरे विकत नाही घेतला तरी चालेल, पण ऍटलीस्ट तुम्ही अभ्यासाला एका डिरेक्शनमध्ये न्यायची शपथच घ्या. आजचा दिवस साजरा करा, घरच्यांसोबत सेलिब्रेट करा आणि विजन स्टडी 2.0 हे ॲप सुद्धा डाउनलोड करा, त्याच्यातून तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. आणि हो, सोनं हे आत्ता घ्यायचं नाहीये, अभ्यास करून पास होऊन किलोनी सोनं घ्यायचं आहे. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.